मोनेटारेक्स अर्थपूर्ण भविष्याच्या निर्माते वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त 8 ते 10% पर्यंत परतावा मिळतो, मात्र स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20 ते 30% पर्यंत परतावा मिळू शकतो। स्टॉक मार्केटमध्ये 5 वर्षांचा अनुभव असलेली कंपनी म्हणजेच मोनेटारेक्स। डीमॅट अकाउंट ओपनिंग, शेअर मार्केट विषयी सल्ला, स्टॉक मार्केटचं शिक्षण। ठिकाण लोणी सेंट्रल, पहिला मजला, ऑफिस नंबर 35, लोणी। महेश कुसाळकर, संपर्क 76667403। अधिक माहितीसाठी monetarex.co.in या वेबसाईटला भेट द्या। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा झाला। 1 एप्रिलला रात्री 11:30 वाजेपासूनच रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी तसेच ऑफिसवर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। रात्री 3 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी केक कापत आतिषबाजी करत त्यांचा वाढदिवस साजरा केला। त्यानंतर सकाळी देवळाली प्रवरा येथील बाजारतळावर कुमार भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रमंडळाच्या वतीनं बीडचे कीर्तनकार हरिभक्तपरायण नवनाथ महाराज राऊत यांचं प्रवचन ठेवलं गेलं। त्यानंतर राहुरी रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिर पार पडलं। देवळाली प्रवरासह श्रीरामपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत शाळेतील मुलांना शालेय साहित्याचं वाटप केलं गेलं। रक्तदान शिबिर, खाऊचं वाटप आदी अनेक कार्यक्रम पार पडले। नगर जिल्ह्याचा ठाण्यावर मंगलमय वातावरणामध्ये या पंचकृषीमध्ये जन्मदिवस साजरा होतोय आणि असा वाढदिवस साजरा होण्या देखील सौभाग्य लागत। अनेकांचे वाढदिवस होतात, कार्यकर्त्याचा वाढदिवस म्हटला की त्या ठिकाणी आम्हाला जावं लागतं, पण या ठिकाणी खास करून आज भारत सरकारचे मंत्री माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं यांना सुरेंद्र भाऊ थोरात यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे। सुरेंद्र थोरात आमदार झाला भाव, आरक्षित मतदारसंघ आहे, पूर्वीच व्हायला पाहिजे होतं, पण जिथं पिकतं तिथं विकतच नाही। आणि स्वाभिमानी माणसाला राजकारणामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी फार मेहनत करावी लागते, फार कष्ट करावं लागतं, पण ही सगळी माणसं सोबत असल्यामुळे, कारण ही सगळी मताचा अधिकार असणारी माणसं आहे। राजा आता राणीच्या पोटी जन्माला येत नाही, मताच्या पिठीतून तयार होतो। बाबासाहेबांना उभी 62 वर्षांची हयात घालून राणीच्या पोटातून पैदा होणारा राजा मताच्या पिढीतून तयार करण्यासाठी घालवलेला आहे। आणि निश्चितपणाने आता आपल्यामध्ये सामाजिक भान आलेलं आहे, आपल्यामध्ये शैक्षणिक भान आलेलं आहे। आपल्याजवळ पैसे आपल्या इंग्रजाळ्यात सोनं कुणातच नाही देशामध्ये, जेवढं घरात आहे तेवढं घरात आणून द्यायची सोय, खूप पैसा आहे आपल्याकडे। राजकीय भान येण्याची आवश्यकता आहे, राजकीय भानावरती तुम्ही सगळेजण आले आणि कुण्याही धरणनाडग्याच्या वाड्यावरती लाचारी करायला जर नाही गेले असा संकल्प तुम्ही जर केला तर सुरेंद्र थोरात प्रचंड मताने या ठिकाणी विजय होईल। तसेच राहता, लोणी, सातरळ, शिरसगाव आदी ठिकाणी कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवले आणि सुरेंद्र थोरात यांचा वाढदिवस साजरा केला। सायंकाळी 7:00 सुमारास देवळाली प्रवरा येथील बाजारतळावर सुरेंद्र थोरात यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी राहुरी तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली दासू पठारे यांच्या सहकार्यानं सुरेंद्रभाऊ थोरात यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला, तर यावेळी पेढेतुला करण्यात आली। याप्रसंगी हजारोंच्या संख्येनं महिला आणि पुरुषांनी तसेच युवकांनी गर्दी केली। आज या ठिकाणी तुम्ही सर्व बरा, माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते बरेचवेळचे आलात। रात्री 11 वाजल्यापासून माझे मित्र, माझं प्रेम करणारे काही माझे कार्यकर्ते माझ्या घरात समोर थांबले, माझ्या ऑफिसात थांबले। 3 वाजेपर्यंत केक कापला, रात्री आधे पण जोवर केक कापतोय। इतकं प्रेम तुम्हाला सर्व मित्राचं, माझं बंधुच्या माझ्यावर आहे। इथं प्रेम मला नाही वाटत कोणावर कोणी करणार असेल, आणि मी अतिशय तुमच्या प्रेमाचं ऋण आहे। या ठिकाणी माझ्यासोबत या विद्यापीठावर सर्व मान्यवर आहे, सर्व मित्र परिवार आहे। मला पुन्हा एखाद्याचं नाव घेऊन कोणाचं महत्व कमी करत नाही, कारण जेवढे वरती माझ्या शक्ती आहे तेवढे खाजगी रुपये झाले पाहिजे। मी फक्त एकच सांगतो की काय माझ्या मित्रांनी भाषण केलं, आमदारकीचा कारखाना केला, भिमवले केला, जमलं नाही त्यांचे याच्या
मला तुमच्या प्रेम करायचे, मला या आमदारकीचे लाजले करते असते तर मी नक्की माझ्या बाबरून झालो समजा. आणि आखण्याची मात्र मी आमदारी बसून गेली, पण माझ्यासाठी सर्व काही असेल तर माझे मित्र माझ्या माझ्या भगिनी माझ्या सुखदुखा मला साथ देणारे सर्व मित्र बरोबर सर्व तर बोलले. त्यानंतर ते आमदार खासदार केले, काही आपला गेला नाही. मी माझ्या मिस्टर सांगतो ठीक आहे, तिथं प्रेम आहे, तिला असं वाटतं की त्यांचा नवरा तिथे काम करतो, ही संधी भेटली पाहिजे. या संधी भेटण्यापेक्षा ते पद स्वाभिमानाने भेटलं पाहिजे, ते पद घेतात आपला मान सन्मान राखला पाहिजे. माझ्या समाजाला माझ्या सर्व मित्र परिवाराला कोण आपलं धोकं नाही आलं पाहिजे, तर समाजाला किंमत लागणार आहे. आज ते पद नसताना पण माझ्यासोबत जेवढे माझे तालुकाध्यक्ष आहेत, जेवढे माझे विभागीय प्रमुख असतील, सेना भरत असतील, सर्व खासदार मित्र असतील, ते पद नसताना पण आम्ही प्रश्न जाग आणतो आणि आपण सर्व समाज प्रश्न सोडतो. व्यासपीठावर म्हाडाचे सभापती शिवाजी ढवळे, आरपीआय आठवले गटाचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राहुरी तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे, सुनील चांदणे, नेवाशाचे संजय सुगदान, चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, प्रहारचे अप्पासाहेब ढूस, माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.